अंदाजित सव्वासहा एकर शेती असून मी वडील गेल्याच्या नंतरपासून किमान 4-5 वर्षापासून शेती स्वतः करतो आहे. तरी त्या शेतीमध्ये आत्तापर्यंत ऊस पीकच्या 3 एकर घेतो. मी पारंपरिक शेती करत असताना 30-40 ते 50 पुढे ॲव्हरेज पडत नव्हतं. उत्पादन खर्चाच्या पटीत उत्पन्न तेवढं मिळत नव्हतं, पैसा शिल्लक राहत नव्हता. नंतर आधुनिक तंत्रज्ञान वापरणं करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर निर्णय घेतल्याच्या नंतर अशोक सहकारी साखर कारखान्यावर आपले ढोणे साहेब आणि त्यांचे सहकारी सर्व, त्यांनी त्या पिकाबद्दल, पिकाला काय कमतरता असते त्याबद्दल माहिती दिली. ते आपल्याला पटली आणि मग ती त्यापासून पुढे आम्ही त्यांच्याकडे नावनोंदणी करून पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांनी दिलेल्या तंत्रज्ञानानुसार, त्यांनी दिलेल्या चार्टेजनुसार सर्व रिलीजर वगैरे सगळं खत, ह्युमॉल जी या सर्व खतांचं आम्ही वापर केला. त्यात असं लक्षात आलं की 20 गुंठ्यामध्ये ज्या पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे त्या 20 गुंठ्यामध्ये 21 ते 22 कांड्यावर ऊस आहे आत्ता 8 ते 9 महिन्यात. तर तो ऊस त्यापटीत 16-17 कांड्यावर आहे. तसं पारंपरिक शेती करत असताना आधुनिक शेतीची जोड त्याला हवी म्हणून पारंपरिक पद्धतीने केलेल्या शेतीमध्ये आणि आपल्या पाटील बायोटेकच्या शेतीमध्ये फरक असा वाटला की त्याच्यात साधारण 30 ते 35 टनापर्यंत ॲव्हरेज मिळेल अशी अपेक्षा आहे. मी ट्रायल बेसवर आपलं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान घेऊन पाहिलं, पण त्याच्यात फरक फार मोठ्या प्रमाणात जाणवल्यामुळे मी अजून 3 ते 4 एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ ऊसासाठी हे तंत्रज्ञान वापरणार आहे. तरी त्या उत्पादनात फार मोठी वाढ होण्याची मला अपेक्षा आहे. तरी पाटील बायोटेकचे तंत्रज्ञानाचं सर्व तंत्रज्ञान पूर्णपणे घेऊन मी पूर्ण माहितीनिशी ढोणे साहेबांच्या सहकार्यातून आणि अशोक कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने यात अजून वाढ करून ढोणे साहेबांकडून अजून तंत्रज्ञान जास्त क्षेत्रासाठी मागून घेणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना माझी अशी विनंती आहे की आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, कारण त्यातून जे उत्पादन करण्याचे खर्चाच्या तुलनेत आणि जे वाढत्या मजुरीच्या तुलनेत उत्पादन त्या मान जसं पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही. म्हणून त्यात उत्पादनात वाढ म्हणून आणि शेतकऱ्याचं हे कायमचं जी शेती करण्याची पद्धत आहे त्यात बदल होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन क्षमता वाढून जास्तीत जास्त उत्पादन शेतकऱ्यांना मिळेल आणि त्यातून जास्त लाभ होईल. माझ्याकडे 10 एकर क्षेत्र असून माझ्याकडे ऊसाचं क्षेत्र 3.5 एकर आहे आणि यावर्षी प्रथमच मी पाटील बायोटेक या तंत्राचा वापर केलेला आहे. आणि त्या पाटील बायोटेक या तंत्रज्ञानानुसार मी त्यांच्यानुसार बेसल डोस वगैरे व ड्रिपिंग सर्व काही त्यांच्या तंत्रज्ञानानुसार दिलेलं आहे. आणि यावर्षी पारंपरिक शेती आणि पाटील बायोटेक या तंत्रज्ञाना शेतीद्वारा जवळजवळ 3 ते 4 कांड्याचा फरक आहे ऊसामध्ये वाढीमध्ये. आणि दरवर्षी पारंपरिक शेतीने साधारणतः 60 टन प्रति हेक्टर उत्पन्न भेटायचं, तर यावर्षी अंदाजे 70 ते 75 टनपर्यंत उत्पन्न भेटण्याची अपेक्षा आहे मला. पारंपरिक पद्धतीने मला 10,000 एकरी मला खर्च यायचा आणि पाटील बायोटेक यांच्यासाठी मी 14,000 रुपयाचे खतं घेतलेले आहे आणि जवळजवळ उत्पन्न हे 15 टनाने वाढणार आहे. त्याच्यामुळे एकरी मला 15 टन हे अधिक उत्पन्न भेटणार आहे, म्हणजे खर्चाच्या मानाने दुप्पट उत्पन्न भेटणार आहे. यावर्षी मी प्रथमच पाटील बायोटेकचा खतांचा वापर केलेला आहे. या पहिले मला कधी काही बॅकलॉग नसतानाही सुद्धा मला यावर्षी अंदाजे एकरी 10 ते 15 टनाचा फायदा झालेला आहे. आणि माझे इतर जे पिकं आहेत, मी कोबी, फ्लावर, सोयाबीन, कांदे याची नियमितपणे लागवड करतो आणि यापुढेही मी ते पाटील बायोटेकचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करेन. आणि पाटील बायोटेक या तंत्रज्ञानाने यावर्षी माझा जवळजवळ 10 ते 15 टनाचा फायदा झालेला आहे, म्हणजे एकरी मी यावर्षी 70 ते 75 टनापर्यंत ऊसाचं उत्पन्न घेईल आणि पुढच्या वर्षी मी अंदाजे 90 ते 100 पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे मला. आणि तर मी इतर शेतकऱ्यांनाही आवाहन करेल की पाटील बायोटेक तंत्रज्ञानाला
खर्च तरी थोडा जास्त होत असेल, पण उत्पन्न त्या मानाने दुप्पट आहे आणि इतर शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा, त्यांनी फायदाच होणार आहे. आता आमची एकंदरीत आमच्या वडील पारजेची 18 एकर जमीन आहे, त्यापैकी या शेतीमध्ये 6 एकर ऊस आहे. तरी आता 4 एकरामध्ये आम्ही नेहमीप्रमाणे साध्या पद्धतीची लागण म्हणजे केलेली आहे. आणि ही आता ही जी सध्या उभी ही 2 एकर लागण 5 फुटी सरी पद्धतीनं केलेले आहे. तरी ते आता साधारणतः 9 महिन्याचं पीक होत आलेलं आहे. तरी ते 17-18 कांड्यावर ऊस सध्या आता आहे. तो आम्ही हे बायोटेक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे आम्हाला हे ऊसाची योग्य पद्धत जरा योग्य वाटून राहिलेली आहे. आता आमच्या त्या 6 एकरापैकी तर आम्ही जे पारंपरिक पद्धतीने जे 4 एकर क्षेत्र आहे तर ती पारंपरिक पद्धतीनं लागण केलेली आहे. त्याच्या आवरेजमध्ये आणि ह्या 2 एकर आवरेजमध्ये पाटीलबाय तंत्रज्ञान जे वापरलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं आवरेज 65-60 निघायला पाहिजे आणि याचं आवरेज साधारणतः 70-80 असं वाटतं आहे आम्हाला. आता आम्हाला या पाटीलबाय तंत्रज्ञानाचं जे खत वापरल्यामुळं आम्हाला सध्या आता या सुरूच्या लागणमध्ये तर 70-80 आवरेज तर भेटायलाच पाहिजे आमच्या मते. पण तरी आता इथून पुढचं जे खोडवा राहील याला आमचं त्यांनी खताचा जो ढोस वगैरे दिलेले आहेत प्रत्येक महिन्याचे तर त्याच्यामध्ये आम्हाला खोड्यासाठी त्यांच्याकडून आम्हाला आणि 100 टनाच्या आसपासचे आवरेजचे म्हणजे खात्री आहे. तरी आता आमच्या बाकीच्या जे शेजारी ऊसांचे जे आवरेज आहेत ते 65 आहेत आणि खोड्याचेसुद्धा त्यांचे आवरेज आपल्याला आणि आपल्या आवरेजमध्ये 100% फरक आपल्याला जाणवेलच. मी साधारण 10 वर्षापासून शेती करतो आहे. तर आमच्याकडे इकडं जवळजवळ माझे 20 एकर शेती आहे, त्यापैकी 12 एकर ऊस असतो आहे सध्या माझे. बाकी मग चिकूचा भाग वगैरे गहू वगैरे आम्ही करतो असतो, भुसार पिका इतर. आता आम्ही इकडे ऊस करतो, आम्ही नेहमी आपलं पारंपरिक पद्धतीने जसं वडीलधारी लोक पूर्वीपासून जे शेती होत आली त्याप्रमाणे आम्ही मटेरियल टाकायचो हे करायचं. NPKबद्दल काही एवढी माहिती नव्हती, काही नव्हती. त्यानंतर तुमचे पाटील भागचे मोरेसाहेब असतात आमच्या भागात, त्यांची मी गाठ घेतली. त्यांनी मला प्रवरनगरला अमोल थेटे म्हणून आहेत शेतकरी, त्यांचा ऊस दाखवला. तो ऊस अत्यंत चांगला होता, मला खूप ते पटलं. मग त्यांच्याकडनं मी बायोटेकचे डोसेस तुमची कंपनी आहेत ते घेतले. नंतर 8 दिवसांनी कंपनीचा डाटाबेस आला, त्याप्रमाणे मी माझ्या ऊसाला डोसेस देत गेलो. त्यांनी दर महिन्याला 8 महिन्यापर्यंत असे डोसेस दिले होते, त्याप्रमाणे मी देत राहिलो डोसेस. मला त्याच्यामुळे मला काय झालं की माझा नेहमीचा जो ऊस असायचा त्याच्या तर ह्याच्यात मला बराच फरक जाणवला. नेहमीचा ऊस म्हणजे आता त्याची एवढी वाढ झालीच नसती याच्या काड्यामध्ये आणि आमच्या नेहमीच्या पारंपरिक ऊसाच्या काड्यामध्ये मला म्हणजे बराच फरक जाणून आला. असं आता ह्याच्या पेऱ्या तुम्ही बघत असाल की जवळजवळ प्रत्येकाची लांबी भरपूर आहे आणि एकसारखी लांबी आहे. मला इथून मग 8 महिन्यात असा ऊस म्हणजे मिळालाच नव्हता कधी. हा पहिलीच वेळ की असं म्हणजे माझ्या शेतात असं ह्या प्रकारचा ऊस आलेला आहे, चांगला ऊस आलेला आहे. असं इथून मग साधारण आम्हाला 40-50 टनाचं ॲव्हरेज मिळत होतं, पण ह्या ऊसाचं असं मला वाटतं की 80 पुढे टनेज बसलं, सहज बसलं असं वाटतं मला. आता मला माझा ऊस असा आला हे बघून इतका आनंद होत आहे की मी माझ्या इतर ऊसाच्या पिकामध्ये पण हे तंत्रज्ञान वापरायचं मी असं ठरवलेलं आहे. आणि शेजारी माझा ऊस आहे, इथं जवळ 4 एकर लागवड, आता ह्या 1 एकर आहे, इथं मी प्रयोग करून बघितला, हा एकदम सक्सेस झाला आणि मी खूप मला फार आनंद झालेला आहे. मी शेजारी 4 एकर माझा ऊस केलेला आहे, नवीनच लागले 2 महिन्याचे लागले,
तर तिथं मी ते पाटील बायक स्वतः केलं आहे, अवलंबलेलं आहे, आणि मी इतर लोकांना पण ते सांगेन, तुम्ही पण तुम्हाला हे करायला काय हरकत नाही.